2014 न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या समन्स घेऊन जाणारा 3 पोलिसांना संशयित आरोपीने काठीने बेधम मारहाण करीत एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला तर 2 पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे रविवार दिनांक 25 रात्री 11:30 वाजता दरम्यान घडल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. परिणाम पोलिसाची निर्गुण हत्या करणारा आरोपी पसार झाल्याने त्याला पकडण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे. मारेगाव तालुक्यातील हिवरीमधील संशयित आरोपी विलास लेतू मेश्राम यांच्यावर घरात घुसून मारहाण करण्याचा गुन्हा 2014 दाखल झाला होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आरोपी न्यायालयात हजर होत नसल्याने त्यांच्यावर समन्स बजावण्यात आला. मारेगाव येथील पोलीस राजू कुडमेथे प्रवीण फुकरे व मधुकर मुके ही तिघे संशयित आरोपीच्या घरी समन्स घेऊन गेले असता पोलिसासोबत शाब्दिक वाद घालून काही वेळात काठी आणली व राजू कुडमेथे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर बेदम मारहाण केली. यातच राजू कुडमेथे जागीच मृत्यू झाला तर जमादार मधुकर मुके यांच्यासह प्रमोद फुकरे यांनाही आरोपीने काठीने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत पोलिसांनी घटनास्थळावरून काही अंतरावर गाठल्याने पुन्हा मोठी हानी टाळली. राजू कुडमेथे यांची निर्गुण हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान जखमी पोलिसांवर मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाने पोलीस वर्तुळात खडबड भिंतीचे सावट पसरले आहे. हिवरीला गेलो प्रमोद फुकरे सोबत राजू कुडमी त्याच्या माझा आणि मी स्वतः गेल्यानंतर म्हणून त्याच्या घरी पोचलो त्याला आवाज दिला त्याची आई गाडी घेऊन निघली आहे निघतो असा काही प्रकार मोठा होईल म्हणून असं काही वाटलं नाही बुवा आम्हाला अटेंड करणं होतं त्याला त्याला प्रेमानं बोललं पहिले त्याला बाबा तू साहेबांची भेट घे सई मार एक नोटीस घेऊन घे कोर्टात जात बस बा आम्ही एवढ्या रात्री आलो म्हटलं चला आज नाही तुला ये ना साहेब म्हणून प्रकरण निघतो टाक बाबू तसं म्हणजे मी येत नाही म्हणे रात्री म्हणे तुम्हाला जे करायचं ते करा म्हणे मला आम्ही येऊ शकतो तू काय येत नाही बा म्हणलं आता आम्हाला याच लागलं म्हटलं कोर्टाचा आदेश आहे आमच्या अधिकाराचा आदेश आहे असं म्हटलं तर आम्ही प्रेमाप्रेमा त्यासोबत बोलत होतो प्रेमाला बोलतो बघा आम्ही असं वाटलं नाही आम्हाला बा एवढे मोठी मोठ्या प्रकारची मारहाण करून काही वाटलं नाही त्याने एक दिवस आम्ही आजूबाजूला असताना एकदम लाठी काढली डोक्याला टाकून दिली जखमीस केलं जखमी केल्यानंतर मला चक्कर आली थोडीशी आधी तुम्हाला मारलं का आधी तुम्हाला मारलं पहिले मला मारलं मोठ्या लाठीनं लाकडी दांडा होता त्याच्यानंतर मला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटलं चक्कर आल्यासारखी वाटल्यानंतर लगेच त्यानं पुन्हा 2-3 वार केले 2-3 वार केल्यानंतर मी 2-3 वार त्याचे म्हणजे होऊ शकले समजा काय म्हटलं ते चुकवले 2-3 वार चुकल्यानंतर लगेच मी पडलो मला चक्कर आली आता पडल्यानंतर लगेच थोडंफार दिसत होतं अंधुकंधुक पण त्याचे पुन्हा 2 वार सुरूच होते मी पलटो पुलटो करून वार चुकवत जाऊन एक वार त्याच्या हातावर घेतला मी त्याच्यामुळे मग मी पळून पळल्यानंतर मग दुसरा तो राजू कुडमी त्याच्या मधार आहे मग तो आला तर त्याला धक्काबुकी केली आणि पाडल्यानंतर त्याला सफासप बिलकुल नकूनच सुरू केलं 2 मिनिटात त्याला शो करून टाकला बिलकुल सुधूच दिलं नाही 7-8 वार लगेच आता प्रमोद फुकरे आला मदत नाही आजूबाजूलाच होता मग मला मी कसं तरी उठलो त्याच्या मदतीसाठी तर दोघांवर काडी भिरकावत आला तो काडी भिरकावत आल्यानंतर आम्ही थोडं मागं सरकलो माझं सोरलं तर आमच्या मागं धावलं मागं पडलं तर आम्ही थोडं 30-40 फूट म्हणायचं थोडंसं समोरसमोर पळायला लागलो तर दोघंही पळाल्यानंतर माझा पिछा सोडून दिला मग त्या कुपऱ्याच्या मागं लागला तो कुपऱ्याच्या मागं लागल्यानंतर कुपऱ्याने थोडंफार प्रतिकार केला एक लाठी काढली त्यांची बाचाबाजी झाली झटपट झाली मग त्याचा त्यानं पिछा सोडला आणि तो वापस चाले गेला पण आमच्या माणसाने स्पॉटवर त्यानं बेदम मारून त्याचा निर्गुण हत्या केली त्याची मग आम्ही प्रयत्न करत टाकला गाडीतनं दवाखान्यात झाला दवाखान्यातला डॉक्टर साहेबांनी मृत घोषित केलं असं झालं ते प्रकरण साहेबांना इन्फॉर्मेशन केली साहेबांना फोन लावला साहेबांना ते आली घटनास्थळावर मग आम्ही त्यांची पुढे गोळी घेऊन आलो तर पुढची कारवाई सुरू आहे समजा जी कारवाई नियमात होती सुरू आहे कारवाई.